की ज्यावेळेस आपण बोलणी करतो तर त्या बोलणीला एक काहीतरी बेसिस आपल्याला द्यावा लागतो. तो बेसिस हा असेल की ज्यांच्याकडे ज्या जागा आहेत त्या पहिल्यांदा बेसिस मानलं जाईल, पण त्यातही समजा काही फेरबदल करायचा असेल तर त्यामध्ये चर्चा होईल. जागा वाटपाच्या संदर्भात कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही. मी केवळ एवढंच सांगितलं की ज्यावेळेस आपण बोलणी करतो तर त्या बोलणीला एक काहीतरी बेसिस आपल्याला द्यावा लागतो. तो बेसिस हा असेल की ज्यांच्याकडे ज्या जागा आहेत त्या पहिल्यांदा बेसिस मानलं जाईल, पण त्यातही समजा काही फेरबदल करायचा असेल तर त्यामध्ये चर्चा होईल. असं आहे की खरं म्हणजे महाराष्ट्रातले सगळे समाज हे महत्वाचे आहेत आणि महाराष्ट्राच्या वाटचालीमध्ये ते सगळे भागीदार आहेत. त्याच्यामुळे कुठलेही दोन समाज एकमेकाच्या विरोधात एकमेकाच्या समोर येणं हे काही योग्य नाही. आणि म्हणून आमचा हा प्रयत्न आहे की कुठल्याही प्रकारे महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ तयार होऊ नये. महाराष्ट्राच्या सोशल फॅब्रिकला त्या ठिकाणी कुठेही एक प्रकारे त्याच्यावर डाग लागू नये असा आमचा प्रयत्न आहे. आणि माझी सगळ्या समाजाच्या नेत्यांना हात जोडून विनंती आहे, आपलं म्हणणं पूर्ण ताकदीने ठेवा, पण दुसऱ्यांवर टिप्पणी करणं सर्वांनी टाळा. प्रकाश आंबेडकर साहेब हे बॅरिस्टर आहेत आणि त्यांना याची पूर्ण कल्पना आहे की भारताच्या संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर कोणालाच बदलता येत नाही, कोणालाच नाही. संविधानामध्ये ते परमिटेडच नाहीये. त्याच्यामुळे हा एक चुनावी जुमला आहे. संविधान बदलणार कोणाचा बाप संविधान बदलू शकत नाही. संविधान कधीच बदलणार नाही. भारताचं संविधान पवित्र आहे आणि देशाचे प्रधानमंत्री मोदीजी सांगतात आम्हाला गीता बायबल कुराणपेक्षाही महत्वाचं हे भारताचं संविधान आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे निवडणुका आल्या की दोन गोष्टी सुरू होतात. अर्ध्या लोकांचं संविधान बदलणार हे चालू होतं, अर्ध्या लोकांचं मुंबई तोडणार हे चालू होतं. आता हे आपल्याला वारंवार ऐकायला मिळेल, मुंबई कोणी तोडू शकत नाही, संविधान कोणी बदलू शकत नाही. त्यामुळे आता यांनी नवीन मुद्दे शोधले.